नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? आय होप तुम्ही छान असाल. मी पण मस्त मजेत आईकडे आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आईच्या घराची होम टूर दाखवणार आहे. शेतकऱ्याचं घर कसं असतं आणि माझ्या माहेर कसं आहे, माझ्या माहेरच्या घराची होम टूर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग मी आता व्हिडिओला स्टार्ट करते. जी आजोबांची पुण्याई असं नाव दिलेलं आहे माझ्या वडिलांनी घराला. आणि हे बघा, हे समोरची फ्रंट साईड. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. हे गेट केलेलं आहे इथं आणि हा दरवाजा बंद आहे कारण ह्या रूममध्ये विरा झोपलेली आहे. तर आपण जाऊया दुसऱ्या रूममधनं. हे बघा, अशी झाडं लावलेली आहेत. ही इथं माझ्या वडिलांना पॅरालिस झालेला असल्यामुळे इथं गॅलरी लावलेली आहे, जेणेकरून ते त्या गॅलरीला धरून चालतात. आणि हा आहे वरती जाण्याचा रस्ता. इथे सुद्धा वरती एक रूम आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. आपण आधी घरामध्ये जाऊया. तर ही एक रूम आहे आणि इथे असा थोडासा तो जुना, इतका जुना आहे हा पलंग की म्हणजे माझा जन्मसुद्धा झालेला नव्हता तेव्हापासूनचा हा पलंग आहे. लोखंडाचा पूर्ण तुटलेला आहे, पण वडिलांचा जीव काही फेकू म्हणत नाही त्याला. आणि इथे माझ्या भावाचं कम्प्युटर आहे, त्याच्याकडे झेरॉक्स वगैरे प्रिंटेड वगैरे काढून देतो तो. त्याचप्रमाणे काही सातबाऱ्याचे उतारे वगैरे असले ते सुद्धा करून देतो, कारण बाजूलाच ग्रामपंचायत आहे त्यांच्या. तर हा त्याचा पूर्ण कम्प्युटरचा सेटअप आहे. त्याच्यानंतर इथं एक कबड काढलेलं आहे, हा आतमधला जिना आहे. त्याच्यानंतर हे बघा, त्यांना कापूस झालेला आहे. दोन क्विंटल हा कापूस आहे, अजून शेतामध्ये आहे. पण आई आता सध्या काही जात नाही आहे. इथे कापूस आहे पण तो आता सध्या काही वेचणं होत नाही आहे, आई गेलेली आहे. हे एक जुनं कपाट आहे, मी माझ्या पैशांनी घेतलेलं होतं हे कपाट. आणि इथं वरती हे टॉयलेट बाथरूमच्या वरती एक कडप्प्यासारखं केलेलं आहे. हे बाथरूम आहे आणि नंतर हे टॉयलेट आहे. त्याच्यानंतर आपण येतोय आता किचनमध्ये. हे बघा, अशा प्रकारे हे किचनचा सेटअप आहे. हे बघा, आणि भांडे किती ठेवलेले आहेत एकावर एक. फ्रीज इथं पण एक, वॉशरूम बाथरूम आहे. त्याच्यानंतर हे मंदिर. आई रोज सकाळी काकड्याला जाते तर बघा किती सुंदर अशी सजवते. भांडे तर इतके, बापरे इतके भांडे आहेत आईकडे की डायरेक्ट विचारूच नका तुम्ही, एवढे भांडे आहेत. इतके डबे घेतलेले बिचारीने खूपच. आणि आता मी बघा इथे विरा झोपलेली आहे, त्याच्यामुळे मी तो मेन दरवाजा काही उघडला नाही. इथं पण बघा पूर्ण डब्बेच डब्बे आहेत. इथं एक विंडो आहे, टी व्ही. त्याच्यानंतर इथलं खालचं जे ना हे कपाट होतं पूर्ण शोकेश, त्याच्या खालच्या हिच्यावर ते कम्प्युटर ठेवलेलं आहे. इथं हा कॉट आहे, हा त्याच्या पहिल्या लग्नामध्ये, त्याचे दुसरं लग्न झालेलं आहे माझ्या भावाचं, तर त्याच्या पहिल्या लग्नामध्ये हा कॉट माझ्या ताई दोघ बहिणींनी त्याला गिफ्ट दिला होता. तर ही एक बेडरूम आहे, यांची पलीकडे आई आणि ते जे झोपता वगैरे, आणि इकडे त्यांची बेडरूम आहे. आणि इथं अशी मोठी अशी गॅलरी आहे. वडील बसलेले आणि बघा माझी आई आता शेतातून आली. आणि समोर गॅलरी आहे. तर असं हे माझ्या आईचं घर. चला तर आता आपण जाऊया वरती, मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा आमचा राळा, बॅगांचा खूप असा राळा आहे. चला तर आता जाऊया आपण वरती, वरच्या रूम दाखवते मी तुम्हाला. वरती वडिलांचं आहे देवाचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मोठी अशी गच्ची आहे, टेरेस आहे. हे बघा खूप असं मोठी टेरेस आहे, झाडं वगैरे लावलेले आहेत आईने. आणि त्या दिवशी यांनी याच्यामध्ये पण सीताफळाचे त्याचे झाडं लावलेले आहेत ह्या कॅरी बॅगांमध्ये. आणि बघा किती मोठं टेरेस आहे. हे माझ्या वडिलांची खुर्ची आहे, तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझ्या वडिलांना पॅरालिस झालेले आहेत, ह्या खुर्चीमध्येच बसून ते इथल्या इथं फिरत असतात. आणि ही आहे आमच्या गाळेगावची ग्रामपंचायत, त्याचंच काम माझा भाऊ तिथं खाली कम्प्युटरमध्ये करतो, कारण त्याला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्याकडनं दुसरं काम होत नाही. तो इथे सुप्रीम कंपनी आहे, तिथं परमनंट होता तो, पण त्याला थोडासा पायाचं दुखणं वाढल्यामुळे तो आता सध्या काही करत नाही आहे.
त्याच्यामुळे मग आता घरीच त्याने ते बाजूलाच ग्रामपंचायत असल्यामुळे तिथं भरपूर असं हे असतं, कामं निघत असतात, झेरॉक्स करायला येतात. त्याने ते स्वतःचं कम्प्युटर घेतलं आणि मग तो आता त्याच्यावरच ते काम करतो घरबसल्या. तर बघा किती समोरच्या साईडने खूप छान आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल एखादी व्हिडिओमध्ये. हा शेतकऱ्यांचा राळा, चुलीवरचं मस्त छान पाणी वगैरे, आणि ही आहे वरची रूम वडिलांची. ते वडिलांचं माळा वगैरे जपतात, ते कबीर महाराजांचं करतात ते थोडंफार. इथं पण वडिलांसाठी बाथरूम आणि टॉयलेट आहे. तर बघा अशा प्रकारे हे होतं माझ्या आईचं घर. आय होप तुम्हाला गावाकडचं ते घर आवडलं असेल. कसं गा आपल्यासारखं व्यवस्थित टापटीप वस्तू काही राहत नाही गावाकडे. त्यांच्या वस्तू कुठल्या कुठं पडलेल्या असतात, घरामध्ये सारा राळा असतो, तर तुम्ही समजू शकाल. तर असं आहे एका शेतकऱ्याचं घर, माझी माहेरचा व्हिडिओ, माझ्या माहेरच्या घराचा व्हिडिओ. तर चला मग भेटूया लवकरच एका नवीन इंटरेस्टेड व्हिडिओसोबत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण माझा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया लवकरच एका छानशा नवीन कॉमेडी त्याच्यानंतर इंटरेस्टेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, बाय.